आपण पाहताय संकल्प न्यूज मराठी माध्यम विश्वसनीय पत्रकारिता। नमस्कार, मी ईशा, आपण पाहताय संकल्प न्यूज मराठी। जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने डॉक्टर रेश्मा राजभोई सातारा यांनी हिंगणगाव बुद्रुक तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथील शाळेतील शिक्षक विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला। किशोरवयीन मुलामुलींसाठी विविध समस्यांचे समुपदेशन या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाचे संयोजन विलासराव आपटे यांनी केले। पाहूयात डॉक्टर रेश्मा राजभोई यांनी केलेले समुपदेशन। नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा राजभोई, गायनेकोलॉजिस्ट अँड IVF कन्सल्टंट सातारा। वयात येताना किशोरवयीन भावविश्व समजून घेताना वय वर्ष 10 ते 19, किशोरावस्था पौगंडावस्था, बालपणाकडून तरुणपणाकडे पदार्पण करण्याचा कालावधी, कळीचं फुलामध्ये रूपांतर होण्याचा कालावधी, खूप महत्त्वाचं म्हणजे घराकडून मित्रांकडे कळण्याचा कालावधी, असं हे जे वय आहे किशोरवय का महत्त्वाचं आहे, तर पालकांमध्ये एक भीती असते, एक हुरहुर असते, तसंच त्या वयातील मुलांमध्ये सुद्धा भीती असते, हुरहुर असते, काहीतरी मोठं करण्याची आशा आणि आकांक्षा असते। काय आहे ही एक अवस्था की ज्याच्यामध्ये शारीरिक, मानसिक आणि सामाजिक बदल होतात। किशोरवय खूप महत्त्वाचं जसं शारीरिकदृष्ट्या आहे तसंच मानसिकदृष्ट्या सुद्धा आहे। संप्रेरकातील म्हणजे हॉर्मोनल चेंजेसमुळे, संप्रेरकातील बदलांमुळे स्वभावामध्ये आक्रमकता ह्या वयामध्ये खूप जास्त येते। स्वतंत्रता त्यांना हवी असते, अगदी आर्थिक, स्वतः कमवत नसतील पण आर्थिक स्वतंत्रता सुद्धा त्यांना हवी असते। डिसिजन मेकिंग त्यांना हवं असतं त्यांच्या बाबतीतलं, आणि त्याच्यामुळे त्यांना नियम किंवा बंधनं खूप जाचक वाटतात आणि त्या बेड्या वाटतात त्यांना। त्याचं म्हणजे हे जे काही मानसिक बदल आहेत ते पालकांनी समजून घेतले गेले पाहिजेत। ते आदर्श ओळखण्याचं हे वय आहे, खूप कम्पॅरिझन, तुलना करण्याचं हे वय आहे। खूप महत्त्वाचं म्हणजे समजून घेणं खूप गरजेचं आहे। आपण त्यांना उपदेशाचे डोस न पाजता मित्र बनण्याचं हे वय आहे। त्यांचे निर्णय त्यांचे घेऊ द्यायचे, त्यांना सल्ला द्यायचा पण उपदेश नाही द्यायचा। एखादा निर्णय त्यांचा चुकत असेल तर तो उपदेश न देता सांगायचा आहे की बाळा हे असं केलं तर आपल्याला योग्य राहील, आपल्या हातात हे पुस्तक जर आलं तर कदाचित आपली भावी पिढी पुस्तक घेऊनच पुढे जाईल, ना की मोबाईल। त्याच्यामुळे आहाराचं नियोजन आणि व्यायामाची आवड आणि व्यायामाचं नियोजन हे ह्या वयामध्ये खूप महत्त्वाचं आहे। आहाराचं नियोजन म्हणजे प्रथिनयुक्त आहार, कॅल्शियम रिच आहार आणि लोहयुक्त आहार। सामाजिक, आपल्याला सभोवतालचा परिसर आपल्याला घडवत असतो, 20 ते 25% आपले संस्कार नक्कीच, पण सभोवतालचा परिसर काय आहे हे खूप महत्त्वाचं ठरतं त्यांच्या अपब्रिंगिंगमध्ये। आपण त्यांना सपोर्ट केला गेला पाहिजे, त्यांना उडू दिलं पाहिजे, त्यांच्या पंखांमध्ये बळ येण्याचं हे वय आहे। हात अगदी देण्याची गरज नाहीये, उठू दे त्यांना कधीतरी, पण साथ नक्कीच द्यायची गरज आहे।